तर आज आपण बनवणार आहोत हॉटेलमध्ये गेल्यावर वडा इडली डोस्यांसोबत जे सांबार सर्व केलं जातं तसंच सांबार आज आपण घरी करणार आहोत. याची सुद्धा टेस्ट जसं आपण हॉटेलमध्ये सांबार खातो तशीच होते. आता सांबार बनवण्यासाठी सर्वात पहिले एक वाटी तुर डाळ घेऊन ती अर्धा तास भिजत ठेवली होती. तुरीची डाळ छान भिजलेली बघा. आता ही कुकरमध्ये टाकून शिजवून घेणार आहोत. तुरीची डाळ भिजल्यामुळे ती लवकर शिजली जाते त्याच्यामुळे आपण ही भिजून घेतलेली. आता कुकरमध्ये सर्व डाळ टाकून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलेले. पाण्याचं काही असं फिक्स प्रमाण नाही आहे, म्हणजे आपण वरणाला जशी डाळ शिजवून घेतो तशी शिजवून घ्यायची. फक्त ही डाळ थोडीशी जास्त शिजवायची. त्याच्यात टाकलेली आपण पाव चमचा हळद आणि थोडंसं तेल टाकून घेऊया. आता कुकरला झाकण लावून हे गॅसवर ठेवून द्यायचे आणि याचे आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायचे. आता डाळ शिजते तोपर्यंत आपण त्याचा मसाला बनवायला घ्यायला ठेवलेले आणि त्याच्यामध्ये टाकलेले मी 3 ते 4 चमचे तेल. आता तेल चांगलं गरम झाले की याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 1 चमचा मोहरी. आता मोहरी छान तडतडले की याच्यामध्ये टाकूया आपण 1/2 चमचा मेथीचे दाणे. हे आता टाकलेले आपण 7 ते 8 कडीपत्त्याची पानं, 2 लाल सुक्या मिरच्या, 1/2 चमचा हिंग आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या टाकूया आपण 1 मोठा कांदा उभा चिरलेला आणि हा कांदा तेलावरती थोडासा परतून घ्यायचा आहे. त्याचा कलर चेंज करायचा नाही किंवा खूप जास्त भाजायचं नाही, हलकंच याला परतून घ्यायचं आहे. कांदा जर जास्त भाजला तर सांबारची टेस्ट कडवट येऊ शकते त्याच्यामुळे कांदा जास्त भाजायचा नाही. कांदा थोडासा परतून झाला की याच्यामध्ये टाकूया आपण 2 मोठे टोमॅटो बारीक चिरलेले. टोमॅटोमुळे सांबारला छान आंबटपणा येतो त्याच्यामुळे आपण इथे 2 टोमॅटो टाकलेले आहेत. आता टोमॅटो पण आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो थोडासा परतून झाला की याच्यामध्ये आपण भाज्या टाकून घेणार आहोत. त्या भाज्या कुठल्या कुठल्या घेतल्यात ते बघूया. आता भाज्यांमध्ये मी घेतलेले 10 ते 12 डांगर भोपळ्याचे तुकडेच, म्हणजेच लाल भोपळ्याचे तुकडे, 1 मोठं वांग कट केलेलं, 1 शेवग्याचे शेंग घेऊन त्याचे तुकडे करून त्याच्यावरची सालं काढून टाकलेली आहेत आणि 1 गाजर कट करून घेतलेले. आता या भाज्या याच्यामध्ये टाकून छान परतून घ्यायच्या आहेत. या भाज्यांमध्ये तुम्ही अजून तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकता किंवा याच्यातील एखादी भाजी तुम्हाला आवडत नसेल तर ती तुम्ही स्किप देखील करू शकता. आता हे बघा भाज्या छान परतून झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. आता याच्यात टाकूया आपण 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, याच्यामुळे सांबारला छान रंग येतो, 2 चमचे सांबार मसाला आणि 1/2 चमचा मीठ. मसाले टाकून झाल्यावर ते भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे बघा मसाले भाज्यांमध्ये छान मिक्स झालेले आहेत. मी या अगोदर इडलीची रेसिपी अपलोड केलेली तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे तुम्ही बघू शकता. खूप छान छान इडल्या होतात या सांबार. आता मसाले मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकलेले आपण 4 चमचे चिंचेचा पल, 1 ग्लास पाणी टाकून घेऊया आणि ह्या भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत. बऱ्याच वेळा आपण घरी जेव्हा सांबार बनवतो त्यावेळेस आपण भाज्या डाळीमध्ये शिजून घेतो, पण तसं केल्यामुळे भाज्या खूप जास्त शिजल्या जातात आणि त्या गाळ होतात, तर आपल्याला भाज्यांचा खूप जास्त गाळ करायचं नाही त्याच्यामुळे आपण हे साईडला अशा प्रकारे शिजून घेणार आहोत. आता कढईवरती झाकण ठेवून या भाज्या शिजून घेऊया. आता गॅसवरून कुकर मी खाली उतरवलेलं आहे आणि पूर्णपणे याची वाफ निघाल्याच्या नंतर याचं झाकण खोलून घेऊया. आणि हे बघा आपली डाळ छान शिजलेली आहे आणि सांबार बनवण्यासाठी आपल्याला अशीच डाळ पाहिजे. हे बघा एकदम अशी गाळ झालेली. आता ही डाळ पळीने किंवा रवीने चांगली अशी घोटून घ्यायची, म्हणजे एकदम बारीक करून घ्यायची. ती एकसारखी झाली पाहिजे. हे बघा आणि कढईवरचं झाकण काढलेले आणि हे बघा आपल्या भाज्या शिजल्या का नाही ते बघूया. हे बघा भाज्या छान शिजलेले आहेत आणि थोडेसे काही कच्चे राहिले असतील ते आपण डाळ टाकल्याच्या नंतर उकळून घेणार आहोत, त्याच्यामध्ये ते शिजल्या जातात. आता शिजलेली डाळ याच्यामध्ये टाकून घ्यायची. भांड्यामध्ये मी 1 तांब्या पाणी टाकून याच्यामध्ये टाकून घेतलेले. तुम्हाला ज्या प्रकारचा सांबार पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून ऍडजस्ट करू शकता, म्हणजे जसं तुम्हाला घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता. त्याच्यात टाकूया आपण 1 गुळाचा खडा आणि चवीपुरतं मीठ. आपण भाज्या शिजताना पण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे इथे अंदाज घेऊनच मीठ टाकायचे. आणि तर इथे बघा सांबार छान उकळलेलं आहे. त्याच्यावरती टाकूया आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस थोडासा कमी करून हे सांबार आपण अजून 2-3 मिनिटं गॅसवरती ठेवून देणार आहोत. 2-3 मिनिटाच्या नंतर हे बघा सांबार खाण्यासाठी तयार झालेले आहे. आणि आता आपण गॅस बंद करूया आणि खूप मस्त टेस्टी असं सांबार तयार झालेले आहे. हे सांबार तुम्ही वडा इडली आणि डोसांसोबत सर्व्ह करू शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढे सेलेबल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी जे रेसिपीज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्या मोबाईलवरती येतील. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.